हॅलो हॅलो मामा आज का रे बोल की का नाही असं सहज फोन केला होता बर 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 तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना हो हाय की इकडे आहे सगळं व्यवस्थित तुझं कसं चाललंय अरे माझं काय चालू आहे का आपलं शेती घर कारखाना ड्युटी के ड्युटी तुझं कसं काय चाललंय शीतल बरी आहे ना शीतल हो हाय की पण जरा काळजी करत बसते अरे काळजी कसली रे नाही एवढं काय नाही तसं आणि तिला सवयच आहे मला एवढ्या तेवढ्यावर काळजी करत बसायची आता कालचंच बघ ना मामीनं फोन उचलला नाही म्हणून दिवसभर विचार करत बसली होती म्हणून म्हणलं तुला विचारावं तिला म्हणावं तिची काळजी करू नकोस दोन दिवसात तीच करेल तुला फोन नाही म्हणजे काय झालंय नेमकं अरे काय झालं शीतलचा फोन आला तेव्हा पुष्पी होती कामात तिनं फोनच नाही उचलला म्हणून जिजीने विचारलं फोन का नाही उचलला याच्यावरनं दोघींमध्ये जरा वाजलं त्याच्यावरनं पुष्पी बसली फुगून मग काय आता दोन दिवसानं राग शांत झाला की पुष्पीच फोन करेल बघ तिला शीतलला म्हणावं नको काळजी करूस एवढी तेच मी करणार होतो फोन मामी ना पण म्हणलं आधी तुला विचारावं काय झालं काय नाही ते बर सांगतो मी शीतलला बाकी तिकडे सगळं नीट आहे ना आणि जयश्री कशी जेडी हाय की व्यवस्थित आहे मामा काय झालंय का नाही अरे काय नाही झालं मामा मला वाटतं काहीतरी लपवतोयस तू माझ्यापासून अरे कसं सांगू तुला तिच्या लग्नाचं ते विचार करायला पाहिजे आपण हर्षवर्धननं जेडीला लग्नासाठी मागणी घातलीय काय असं कसं काय कसं सांगू तुला कारखान्यावाला होता मला विचारायला आता परत येऊन गेला म्हटलं तुमचं काय ठरलंय मग आता अरे मला बी कळना काय करावं होती मी त्याला म्हणलं विषय असा आहे म्हणल्यावर घरी सगळ्यांचा विचार घेतो आणि मग सांगतो तुला मामा आपल्यासाठी येऊ मुलगा नको बरं का हे बघ आपण जयसीसाठी चांगला मुलगा बघूया वाटलं एक दोन महिने वाट बघायला लागली तरी चालेल मला बी तसंच वाटतंय मी आता नानांकडे निघालोय नानांची बोलतो बघू नानांचं काय मत पडतंय ती अरे पण आता बोलायचं काय हर्षवर्धनची नेमकं काय बोलायचं ती तरी विचारतो की नानांना बर सांग मला वय वय मी कळवतो तुला काय काय होतंय ते तू काळजी करू नको बर का ठेवू का आणि काय हो कुणाचा फोन होता अग मीच केलत मामाला मम्माला सांगायचं नाही का मी बी बोलले असते की अग तो जरा गडबडीत होता काय झाले तोंड का पडलंय असं मला नाही काय नाही ते मामा सांगत होता मामी बद्दल ती कामात होती ना म्हणून फोन उचलला नाही तिनं आणि परत काहीतरी झालं वाटतं वादावादी जिजीची आणि तिची हा तेवढंच ना मी उगाच काळजी करत बसले होते मामी दोन दिवसात शांत होत्याल मग बोलते मी त्यांच्या संग मला वाटलं होतं त्या हर्षवर काय हा काय कुठं काय काय नाही ते मी नाश्त्याच बघते आलेच काय जरी झालं तरी हर्षवर्धन संघ जयश्रीचं लग्न व्हायला नाही पाहिजे काय रे समाधान काय झालं नाही असं बाहेर का बोलावलंस अरे घरीच भेटलो असतो की आपण नाही नाही घरी नको काय एका विषयावर तुमच्याशी बोलायचं होत ती जयडीच्या लग्नाबद्दल जयश्रीच्या लग्नाबद्दल होय ही बाकी बरं केलंस बघ समाधान अरे तुम्ही तिच्या लग्नाचा पुन्हा विचार करताय ही चांगलीच गोष्ट आहे खर तर हा विषय काढायचा माझ्या मनात होत पण कसं बोलावं तेच कळत नव्हत हे बघ तिचं वय काय जास्त नाही आणि अख्खं आयुष्य पडलंय अरे तिच्या समोर म्हणून मग आणि आता काळ बदललाय लोक काय म्हणतील ह्याचा विचार करत बसू नकस होय नाना
आमचं बी मत तेच होत. जयश्रीला एक स्थळ आले. अरे वा, चांगलंच आहे की मग. कुणाच स्थळ आले? खर तर आपल्या माहितीतलंच आहे, गावातलंच आहे म्हणा की. गावातलं कोण रे? हर्षवर्धनच स्थळ आले जयडीला. काय म्हणजे? परवा त्यांनी स्वतःहूनच मागणी घातली जयडीला. काय सांगतोयस खर? नाहीतर काय, काय करावं हीच काय कळना झाले बघा मला. अरे पण हे असं कस म्हणजे, ही काय मध्येच? अहो त्याचं म्हणणं पडलं कि त्याचं बी लग्न मोडलंय आणि जयडीचं बी. आम्ही दोघं एकमेकांना चांगलं समजून घेऊ. कसं आहे, जयडी हुशार आहे, कर्तबगार आहे. म्हणजे पुढे जाऊन तशी बायको मिळाली तर हर्षवर्धनच्या कारकिर्दीला आणखीन जरा उभारी येईल असं वाटतंय त्याला. नाही ते खरं आहे, पण त्याच्याशी सोयरीक म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? मला तर काय सांगावं, कसं बोलावं काहीच कळना झालंय बघा. म्हणून म्हणलं तुमच्याशी जरा बोलून घ्यावं. आता मी काय सांगणार याच्यात? हा निर्णय खर तर तू, पुष्पा, जयश्री आणि वाटलंच तर घरातल्या सगळ्यांनी मिळून घ्यायचा. तुम्हाला जे वाटेल, तुमच्या सगळ्यांच्या मनाला जे पटेल तोच निर्णय घ्या. मला विचारशील तर मी एवढंच सांगेन की जो काय निर्णय घ्याल ना, तो सगळा पुढचा विचार करून मग घ्या. पुढचा विचार करून मला असं वाटतंय की हे लग्न होऊ नये म्हणून. कसं आहे नाना, आपली त्यांची बरोबरी नाही ना होऊ शकत. त्यात पडली आपली पोरीकरची बाजू. पुढे जाऊन काय अडचण निर्माण व्हायला नको. आणि नाना, शीतलच्या बाबतीत असं घडलं होतं म्हटल्यानंतर मला जरा अवघडच वाटतंय. म्हणून नकोच ती. उगाच त्याच्यामुळे घरात आणखीन काय वाद वाढायला नकोत. मी सरळ नाही म्हणून सांगणार आहे. अरे एवढं सगळं ठरलंय तर जाऊन सांग की. तेच कसं सांगावं हे कळना झालंय मला बघा. समाधान जे काय असेल ना ते स्पष्टपणे बोलून टाक. उगाच पिजत गोंगडे ठेवण्यात काय अर्थ नाही. आपल्याला ज्या गावाला जायचंच नाही त्या गाडीत बसायचं कशाला? भेटून सरळ नाही म्हणून सांगून टाक. आता आमच्या शीतलने स्पष्टपणे सांगितलं मला काही पसंत नाही. ते जाऊन सांगितलं की बाबा शीतलला काय पसंत नाही. पण त्यांनी राग मनात धरू नये म्हणजे झालं. त्यानं जर मनात राग धरला ना तर अवघड जागत दुखणं होऊन बसायचं. तू शांतपणाने समजून सांग त्याला. तसं काय बी होणार नाही. मी काय म्हणतो, तू त्याला भेटायला जाताना पुष्पाला संघ घेऊन जा की. बरोबर आहे तुमचं नाना, तसंच करतो. एका आता फोन लावतो लगेच त्याला. अरे काय वेट 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 ते वेट करू करू आमचं वेट कमी व्हायची वेळ आली. अहो भैया थोडे दिवस थांबा की. निर्णय काय सोपा आहे का त्यांच्यासाठी? तुम्ही अजिबात काळजी करू नका, निरोप येईल त्यांचा. हा येस, थिंक पॉझिटिव्ह, येईल ना, येणारच. एकतर आम्ही वर्तवण करून त्या शीतलीला बोललोय, पुन्हा तोंडावर पडायची वेळ येईल. मागच्या वेळी पण आम्ही हरलो होतो, यावेळी पण ती जिंकला आम्ही हरल. अहो भैया मी म्हणतोय ना, थिंक पॉझिटिव्ह. मामाचा फोन. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हियर. हा मामा बोला. भैया आज आहे ना गावात? हो गावातच आहे. बोला की काव. म्हणजे घरात आहे का ऑफिस मध्ये? घरीच आहे. बोला की काव. नाही म्हणजे तुमच्या संग जरा बोलायचं होत म्हणून आम्ही येणार होतो, मी आणि पुष्पा. काय समोरासमोर बसूनच बोललो असतो ना. काय नाही, बँकेचे थोडेसे काम काढले होते. या तुम्ही, बोलू आपण समोरासमोर. बर बर. टॅलेंट, थिंक पॉझिटिव्हली, एव्हरीथिंग विल बी पॉझिटिव्हली. भैया मी म्हणलं होतं का नाही, थिंक पॉझिटिव्हली. देर यू आर. मामा आणि मामी दोघ जण इकडे येतात म्हणजे काहीतरी गुड न्यूज असणार. भैया तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त रुबाबात राहा, तुमची आप सोडू नका. अहो मामा म्हणलेच पाहिजेत, पुरगी कुणाला देतोय तर भैयाला. भैयाला चांदवडीच्या माननीय श्री संचालक साहेब हर्षवर्धन देशमुखला. आता गावच फक्त एकच दोन. टी 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 टी. पुष्पे अगं तुझं आवरलं का नाही? चल की निघूया आपण. हा
निघूया की आओ आपण तिकडे जाऊन सांगणार आहे खरं पण तुम्ही ठरवलंय का तिथं गेल्यावर काय सांगायचं कसं सांगायचं माझा विचार झालाय जाऊन फक्त त्याला नाही म्हणून सांगायचंय एवढंच बाकी काय अहो हे बघा तुम्ही परत एकदा जरा विचार करा बरं गावातल्या देशमुखाचं स्थळ असं परत परत येणार आहे का त्यात आपल्या जेडीचं असं झालेलं आणि एवढं सगळं माहीत असून सुद्धा त्यांनी स्वतःहून विचारले तुम्ही परत एकदा विचार करा अहो भैयाबरोबर तिचं लग्न झालं तर आयुष्याचं सोनं होईल तिच्या बघा बाबा ठीक आहे तू चल आपण रस्त्यात बोलू चल काय चल तिथं गेल्यावर तुम्ही तुमच्या मनासारखं बोलणार मग मला कशाला घेऊन चाललाय तिथं काय भैयाचा गैरसमज झाला काय झालं तर तू सावरून तरी घेशील म्हणून तर तू पाहिजेस तिथं म्हणजे मला वाईटपणा अगं तसं नाही पुष्पे तू समजून का घेत नाही ग अगं आपली पोरीकडची बाजू आहे आपली पडती बाजू आहे अगं तिकडं देशमुखाचं घर सगळा राजेशाही थाट आपलं कुठंतरी जुळणार आहे का हा कुठंतरी तोलामोलाचं घर असतं तर ठीक आहे म्हणूनच म्हणतोय नंतर काय झालं तर ते निस्तारत बसण्यापेक्षा आताच काय ते क्लिअर सांगावं त्यांना आपण आहो पण ते वचन देऊन गेलाय की बोलायला कोणी बी बोलतय उद्याचं कोणी काय सांगितलंय नाही नाही आपल्याला ते परवडणार नाही आणि पोरीला तरी झेपणार आहे का आपल्या माझ्या पोरीचं नका काढू ती मस्त खमकी आहे अगं मस्त खमकी आहे हे पण कळतंय की मला पण माग तिच्या बाबतीत काय घडलं ते माहितीये ना तुला परत तसं काही होऊ नये म्हणून माझा जीव तुटतोय दैव देतन कर्म नेत म्हणतात ना तशातली गत झाली आता तिच्या नशिबातच नाही असला नवरा त्याला आपण तरी काय करणार मला तर वाटतंय तिच्या बी नशिबात माझ्यासारखं राबायचंच लिहिले अगं असलं कसलं बोलतीस ग तू हे बघा मला तर वाटतंय हे स्थळ जेडीसाठी योग्य आपण जास्ती गाजावाजा न करता तिचं लग्न लावून देऊ पुष्पे तू जरा माझा काय चाललंय माझ्या लग्नाचं काय चाललंय का अग होय ती पुष्पे तू जरा शांत बस नाही ग जेडे तुझ्या लग्नाबद्दल काय चाललं नव्हतं हे बघा पप्पा तसं काय असेल तर मला स्पष्ट सांगा अगं तसलं काय असलं तर तुलाच सांगणार ना बाळा चल ग पुष्पे आता कुठे चालले तुम्ही अग काय नाही जरा फाट्यावर काम आहे आमचं तेवढं करून येतो आम्ही हा चल ग पप्पा पुष्पे चल ग तू अग मम्मी मम्मी जिजे काय चाललंय तुमचं आता काय झालं बाया खरं सांग माझ्या लग्नाचं काहीतरी चाललंय का तुझ्या लग्नाचं नाही बाई मला तर काही ठाव नाही बाई मी काय म्हणते जेडी आता हे बघ कवा ना कवा तुझ्या लग्नाचं बघाय पाहिजेच नव मम्मी पप्पा कुठे गेलेत कुठेतरी पोराच्याच घरी गेलेत ना माहित नाही मला पण समजा एखादं तुझ्यासाठी स्थळ बघत असतील तर चांगलंच आहे ना व अगं काय चांगलंय एकदा बघितलं ना काय झालंय ते अगं एकदा झालं मग काय सारखंच तसं का ते मला काय माहित नाही हे बघ तुम्हाला काय करायचंय ते करा पण मी लग्न करून या घरातलं काय कुठं जात नसते अगं जेडे नको हट्ट करू असा ऐक जरा माझं हे बघ जिजे तुला काय सांगायचं असेल ते उलट त्यांना सांग जाऊन म्हणा मी या घरातनं कुठं बी जात नसते मला नाही करायचं काय लग्न ऐक तर जेडे हॅला पांडुरंगा काय या पुरगीचं करायचं काय माहित आले 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 टॅलेंट आले आले हे टॅलेंट टॅलेंट एक गुड केअर ऑफ देम त्यांचा असा पाहुणचार कर असा पाहुणचार कर त्यांनी डायरेक्ट आपल्याला पुरगी देऊच वाटले पाहिजे दुसरा कोणाला नाही आम्ही आज जाऊन लपून बघतो योग्य वेळ आली की आम्ही इंट्री टाकतो तुम्ही जावा मी सगळं बघतो इथलं हा जगताप साहेब बोला की एक मिनिट जगताप साहेब मी तुम्हाला नंतर कॉल करतो भैया मामा या की या या मामी या 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 बसा या या या
बसा मग बसा मी आलो पाणी घेऊ ना मामा पाणी घ्या काय ना जरा बँकेची कामं चालू आहेत ना त्यामुळे बघायला वाईट लोड आहे मामी तुम्ही काय घेणार चहा कॉफी थंड हा चहा नाही नाही चहा नको चहा घेऊनच आलोय आम्ही फक्त बाई यांना बोलव हे काय बोलवतो की आणि हो भैया मला म्हणले होते मी किती जरी कामात असलो ना तर मामा मामी आले की मला लगेच बोलव मी हातातली काम सोडून येतो आणतो बोलू ना मामा तुम्ही घ्या तोपर्यंत काय काय कस काय हो भैया मी जिंकी स्वागत केले त्यांचं बघा बघा उभं आयुष्य जरी राबत बसलो ना आपण तरी असलं घर होणार आहे का आपल्याच्या आणि दुसरा कोणी वाट करी तरी आहे का अहो तिच्या नशिबाने तिला मिळायला लागले तर तुम्ही आपल्या न्हायचाच पाडा लावलाय जरा ग बसतेस का तू मूड कसा आहे त्यांचा मूड पॉझिटिव्ह होत असणार काम करू जरा वेळ इथे थांबू अंदाज घेऊ अंदाज कसा घ्यायचा त्यांचा टॅलेंट यू नीड अ टॅलेंट फॉर दॅट हा तू ते काजू बदाम वगैरे ठेवले ना त्याच्यासमोर अहो भैया तुम्हाला ती मामी माहिती ना काय स्वभावाची ही दोन प्लेट काजू बदाम ठेवले आता त्यांनी जर ते काजू बदाम उचलले तर त्यांच्या मनात येस आहे असं समजायचं आणि जर नाही उचलले तर हा वेट मी बघतो ए पाणी बारकी पुरगी आहे वेतवा सारखं हे करू नको ती करू नको टाइम फॉर एंट्री ते जगता पण शेती एवढं बोलून घे काय मामा सॉरी बर का आमच्यामुळे तुम्हाला उगाच वेटिंग करायला लागलं ते काय काय मस्त एवढी बाकी काय म्हणताय फेडरेशन अध्यक्ष सगळं व्यवस्थित ना हा बरं आहे की अहो काय खर तर आम्हीच येणार होतो तुमच्या घरी पण काय कामात सकाळपासून इतका लोड सकाळपासून फाईल मध्ये डोकं घालून बसलोय आत्ता कुठं बाहेर काढले बाकी जीजी काय म्हणते जीजी बरी आहे ही एक बेस्ट आहे बघ काय फेडरेशन अध्यक्ष काय म्हणताय बाकी कामाचं याप काही कमी असतोय वेतवा पण तुम्ही फेडरेशन अध्यक्ष तुम्हाला काय टेन्शन आहे तवा हा ती बी म्हणजे तस काय नाही बर मामा कारखाना काय म्हणतोय आहे व्यवस्थित आमचं काय चालू आहे ड्युटी की ड्युटी मामा हे घ्या की बदाम बिदम घ्या जरा नाही